उद्योगांवर वीज कोसळली आहे. पॉवर फॅक्टर पेनल्टी लादण्यात आल्याने उद्योगांची वीज तब्बल 15-20% महागली आहे. यंदाचं नवीन वर्ष राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समृद्धी आणि भरभराट घेऊन येणार आहे, कारण 1 जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. मराठा आरक्षणासाठी स्थगित झालेला मेगाभरतीचा मार्ग आता खुला झाला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. गेल्या 20 वर्षातली राज्यातली ही सर्वात मोठी भरती आहे. तब्बल 72,000 पदं यातून भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 36,000 तर दुसऱ्या टप्प्यात 36,000 पदांची भरती होणार आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये सरकारनं कपात केल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनुदानित घरगुती गॅसची किंमत 6.5 रुपयांनी कमी झाली आहे. एकीकडे मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती कमी झाल्या, तर म्हाडानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 812 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय, कारण मराठा आरक्षणाच्या विधेयकावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर राज्यातील धनगर समाज बांधव एसटीतील आरक्षणासाठी आक्रमक झालेत. आंदोलकांनी विधानभवनाबाहेर घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनमाडमध्ये धनगर आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातील मनमाडला आयोजित या सभेमध्ये धनगर नेत्यांनी सवलत नको सर्टिफिकेट द्या ही मागणी केली. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच आगामी अधिवेशनापूर्वी धनगर आरक्षणाचं एटीआर आणू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय. दरम्यान मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम कोर्टात जाणार असल्याचं आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय. मुस्लिम आरक्षणासाठी कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. मुस्लिम समाजाला एसबीसीमधून आरक्षण देण्यात यावर्षी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी विधानसभेत केली आहे. अधिवेशनात भरीव निर्णय झाले नसल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या अधिवेशनात मराठा आरक्षणाखाली दुष्काळावर चर्चा करण्याचं सरकारनं टाळलं असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय. दरम्यान राज्य विधिमंडळाचं पुढचं म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे. 2019 विधानसभा निवडणुकांआधीचं फडणवीस सरकारचं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. मेट्रो 7 प्रकल्पाचं 60% काम पूर्ण झालंय, तसंच उरलेलं कामही वेगानं पूर्ण होत आहे. आणि याच कामाचं ड्रोन फुटेज News18 लोकमतच्या हाती लागलंय. 2 पारसी आघाडींखाली मुंबई मेट्रो 3 खोदकामाचा मार्ग मोकळा झालाय. खोदकामाला विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबईमध्ये 47 नव्या AC लोकल दाखल व्हायला आणखी वेळ लागणार आहे, कारण चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीनं AC लोकलची निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुन्हा मोर्चे बांधणी सुरू झाली. आजपासून दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. राम मंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश काढण्यासाठी या संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 डिसेंबरला रामलीला मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे. राजस्थानमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीला वेग चढलाय. 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यानं याच पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये बड्या नेत्यांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलंय. भाजपा अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजस्थानमध्ये प्रचार सभा आहेत. तर अमित शहा यांच्या 3 प्रचारसभा होणार असून राहुल गांधींच्या 4 सभा आहेत. तर आता भाजप बंगालमध्येही रथयात्रा काढणार आहे. 7 डिसेंबरपासून बंगालमध्येही मेगा रथयात्रा काढण्याचा भाजपचा विचार आहे. बंगालमध्ये 42 मतदारसंघांमध्ये या रथयात्रेला सुरुवात होणार आहे. बंगालमध्ये 4 ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत, तर यात्रांची सुरुवात भाजप अध्यक्ष अमित शहा करणार आहेत. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एका तरुणीनं विनयभंग करणाऱ्याला तिथल्या तिथे आयुष्यभराचा धडा शिकवलाय. संध्याकाळी तरुणी बाजारात गेली असता एका तरुणानं तिचा विनयभंग केला. पीडित तरुणीनं तरुणाला त्याच ठिकाणी चांगला चोप दिला. भविष्यात हिमालयात 8.5 पेक्षा अधिक रेस्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो असा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिलाय.
अयोध्येमध्ये शुक्रवारी राम मंदिरासाठी होम हवन करण्यात आलं. अखिल भारतीय हिंदू महासभा आणि निर्मोही आखाडा या दोन संघटना या पूजेत सहभागी झाल्या होत्या. गेल्या तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबरच्या तिमाहीत देशाचा विकास दर 0.9% कमी झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दर 8.1% होता, तो गेल्या तिमाहीत 7.2% आलाय. देशात लवकरच नवं औद्योगिक धोरण राबवलं जाणार आहे, ज्यामध्ये कारखाना सुरू करण्यासाठी जमीन आणि यंत्रसामुग्री विकत घेण्याची सक्ती नसेल, या दोन्ही गोष्टी भाड्यावरही घेता येतील. देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी मोदी सरकार हे नवं धोरण आखत असल्याचं कळत आहे. अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या G20 परिषदेमध्ये शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्रिपक्षीय परिषद पार पडली. आशियामध्ये चीनच्या वाढत्या वर्चस्वावर तिन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या द्विपक्षीय बैठक झाली. चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार युद्धावर आणि पाकिस्तानबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. मोदी आणि जिनपिंग यांनी माध्यमांसाठी हस्तांदोलन केलं. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडातल्या नेत्यांशीही मोदींनी गप्पा मारल्या. दीपवीरच्या लग्नानंतर बॉलिवूड प्रेमी आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाकडे डोळे लावून बसलेत. उद्या प्रियांका अमेरिकन सिंगर निक जोनास सोबत लग्नगाठ बांधणार आहे. प्रियांका चोप्रा आणि निकच्या विवाह सोहळ्यासाठी रिलायन्स समूहाचे CMD मुकेश अंबानी सहकुटुंब जोधपूरमध्ये दाखल झाले. त्यांच्याबरोबर मुलगी ईशा आणि होणारी सून श्लोका देखील आहे. शुक्रवारी सकाळी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यश आणि प्रसिद्धीमुळे मी वाहवत गेलो असतो, पण दीपिकानं मला जमिनीवर राहण्यास मदत केली, अशी प्रांजळ कबुली रणवीर सिंगनं दिली आहे. चित्रपटासाठी घेतलेले 5 कोटी रुपये बुडवणं अभिनेता राजपाल यादवला चांगलंच महागात पडलंय. पैशांची परतफेड न केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं राजपाल यादवला 3 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या महत्वाकांक्षी पानिपत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. अर्जुन कपूर आणि संजय दत्तच्या यात प्रमुख भूमिका आहेत. बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून. ब्रिटनमध्ये शेतीत रोबोचा वापर करता येईल का, यावर प्रयोग करण्यात येतोय. हॅम्पशायर भागात गव्हाच्या शेतात रोबो ठेवण्यात आलाय. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याला आता पुरानं झोडपून काढलंय. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, पण शेकडो लोक आपल्या घर आणि गाड्यांमध्ये अडकले होते. लॉस एंजेलिस भागामध्ये पुरात अडकलेल्या एका व्यक्तीला चित्तथरारकरित्या वाचवण्यात आलंय. लॉस एंजेलिस नावाच्याच नदीमध्ये ही व्यक्ती अडकली होती. एका पोलिसानं त्याला पाहिलं आणि तातडीनं हेलिकॉप्टर मागवून घेतलं. न्यूझीलंडमध्ये पायलट प्रजातीच्या देवमाशांच्या मृत्यूची मालिका थांबायचं नाव घेत नाही. शुक्रवारी चेथम नावाच्या बेटांवर 51 देवमासे मृत अवस्थेत आढळून आले. महागाई आणि इंधन दरवाढी विरोधातल्या आंदोलनाचं लोण आता फ्रान्समधून बेल्जियममध्ये पसरलंय. शुक्रवारी राजधानी ब्रसेल्समध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी तिथल्या प्रशासनानं नवी शक्कल लढवली आहे. शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या भागामध्ये 2000 आधीच्या पेट्रोल गाड्या तर 2006 आधीच्या डिझेल गाड्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लॉस एंजेलिस ऑटो शो अखेर सुरू झाला. यंदाचं सर्वात मोठं आकर्षण आहे ते विविध कंपन्यांच्या SUV गाड्या. हुंडाईची पॅलिसॅड चर्चेचा विषय ठरली. तर होंडा, टोयोटा, स्कोडा आणि फॉक्स वॅगननं देखील आपल्या भविष्यातल्या SUV गाड्या इथे सादर केल्या आहेत. सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम 15 ते 20 दिवस पुढे ढकलण्यात आलं. दुरुस्तीच्या कामादरम्यान जुन्या बेअरिंग्स काढून नवीन बेअरिंग्स लावणं, त्याचप्रमाणे एक्सपान्शन जॉईंट रिपेअर करण्याची कामं करावी लागणार होती. मात्र नवीन बेअरिंग्स उपलब्ध होत नसल्यानं हे काम काही दिवस पुढे ढकलल्याची माहिती MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मध्य रेल्वेवर उद्या मस्जिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे, आणि त्यासाठी 4 मार्गांवर 10:30 वाजल्यापासून ते 4:00 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बरवर देखील CSMT ते वडाळा स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाहीये. तर आजपासून स्टेट बँकेच्या ग्राहकांना भविष्यात नेट बँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना आपला मोबाईल क्रमांक पुन्हा रजिस्टर करावा लागणार आहे. ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक न दिल्यास आजपासून त्यांना इंटरनेट बँकिंग सेवेला मुकावं लागणार आहे.
स्टेट बँकेतर्फे कालपासून SBI बडी ही सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे आता योनो ऍपचा उपयोग करावा लागणार आहे। त्यामुळे SBI बडीमध्ये काही रक्कम ठेवली असेल तर ती त्वरित काढून घेणं आवश्यक आहे। पेन्शनकरांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिवंत असल्याचा पुरावा बँकेमध्ये जमा करावा लागतो। यंदासाठीची मुदत काल संपली आहे। जर असं केलं नसेल तर आता ही पेन्शन थांबण्याची शक्यता आहे। मानवी शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी आयर्न मॅन स्पर्धा विदेशात प्रचंड लोकप्रिय आहे। नुकतंच अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमन यांनी ही स्पर्धा जिंकली होती, त्यामुळेच आता या कठीण खेळाबद्दल भारतीयांना देखील मोठं आकर्षण निर्माण झालंय। भारतीय खेळाडूंमध्येही ही कठीण स्पर्धा जिंकण्याची आता क्षमता आहे, म्हणूनच पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गोव्यामध्ये ही आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा आयोजित होणार आहे आणि त्याची मुंबईमध्ये घोषणा करण्यात आली आहे। यावेळी आयर्न मॅन स्पर्धा जिंकणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील उपस्थित होते। आणि या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त News18 लोकमत।